नमस्कार मी आहे नमिता नमिताज रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासनं स्वागत करते नमिताज रेसिपी मराठी या चॅनलवर आपण विविध प्रकारचे कुकिंग व्हिडिओ बघत असतो त्याचप्रमाणे आजचा एक नवीन पदार्थ आहे तो म्हणजे सुकं मटण आणि गावरान मटणाचा रस्सा हे अर्धा किलोचं प्रमाण आहे आणि ते मटणाचा रस्सा आणि सुक मटण मी कशा पद्धतीने केलं हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा तर अर्धा किलो प्रमाणासह आपण सुकं मटन आणि मटणाचा रस्सा बघणार आहोत त्यासाठी इथे अर्धा किलो मटण घेऊन घेतलेला आहे आणि ते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे मीडियम साईजचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे मटणाचे पीस जास्त मोठे नकोत मीडियम साईजचेच म्हणजे लहानच आकाराचे मटणाचे पीस हवेत यासाठी आता इथे एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद अशा प्रमाणामध्ये टाकून आपल्याला मटण पूर्ण एकत्र कालवून घ्यायचं आहे आणि त्याला मुरत व्यवस्थित साईडला ठेवायचं आहे इथे मी व्यवस्थित मटणाच्या पीसेसला पूर्ण हळद आणि मीठ लागेल अशा पद्धतीने चोळून त्याला अर्धा तास साईडला ठेवून देते पूर्ण व्यवस्थित लागेल यासाठी व्यवस्थित मटण कालवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला एका साईडला ठेवायचं आहे आता गॅसवर एका कुकर कुकर ठेवायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला मटण शिजवायचं आहे ते भांडं गॅसवर ठेवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे पहिले एक टाकला होता आणि आता एक चमचा टाकून घेतलेला आहे आता आपण जेव्हा तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी त्याच्यात जिरं टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा जिरं आपण फोडणीमध्ये घालणार आहोत इथे मी अर्धा चमचा जिरं टाकून घेत आहे जिरं व्यवस्थित तडतडलं की मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे इथे आपल्याला फोडणीमध्ये घालण्यासाठी दोन मीडियम साईजचे कांदे कापून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला दिसत असतील ह्या लसणाच्या बारीकशा पाकळ्या मी टाकलेल्या आहेत जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कापूनही लसूण टाकू शकतात पण हा जो बारीक लसणाच्या पाकळ्या ज्या असतात ते त्या छान तेलामध्ये तळल्या गेल्या की त्याचा जास्त चांगला फ्लेवर येतो यासाठी मी ज्या बारीकमधल्या बारीक पाकळ्या होत्या त्या टाकल्या आहेत तुम्हाला जर ही प्रोसेस स्किप करायची असेल तर तुम्ही लसूण ठेचून टाकू शकतात किंवा बारीक तुकडे करूनही टाकू शकतात आता इथे दोन मीडियम साईजचे कांदे मी एकदम फाईन कापून घेतलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा टाकल्यावर आपल्याला ते मस्त परतवून घ्यायचं आहे कांदा एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे आपल्याला कांदा फक्त सॉफ्ट झाला पाहिजे अशा पद्धतीने आला मिक्स करून घ्यायचा आहे मी आता हे सगळं एकत्र करून घेते आणि व्यवस्थित कांदा परतण्याची वाट बघते कांदा एकदा सॉफ्ट झाला की आपल्याला त्याच्यामध्ये मटणाचे पीसेस घालायचे आहे आता आपण कांदा हलवून घेऊयात तो छान परतला जातो आहे कांदा व्यवस्थित परतला आपल्याला थोडासा वाटला की तो ड्राय होतोय त्याच टायमाला आपल्याला त्याच्यामध्ये मटणाचे पीसेस घालायचे आहेत वरतून हळद मीठ टाकण्याची गरज नाही मटणाला आपण हळद आणि मीठ ऑलरेडी लावून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण लगेच मटणाचे पीसेस सोडून घेऊयात सगळे पीसेस त्याच्यामध्ये टाकून परतवून घेऊयात इथे लगेचच पाणी टाकायचं नाही आपण बऱ्याच वेळा काय करतो जेव्हा मटण स्टॉक तयार करतो तेव्हा मटण टाकल्यानंतर मटण परतलं की लगेचच आपण त्याच्यात शिजवण्यासाठी पाणी टाकून देतो पण इथे ही चूक करायची नाही आहे लगेचच याच्यात आपण गरम पाणी किंवा थंड पाणी जर टाकलं तर मटणाला जे त्याचं पाणी असतं ते सुटत नाही आणि मटणाचा स्टॉक मटणाचं जे सूप असतं ते बेचव होतं त्यासाठी इथे आपल्याला तेलामध्ये मटण पहिले शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं असल्यामुळे ते स्वतःचं पाणी जेवढं असतं तेवढं ते पाणी सोडतं आणि त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये ते मटण शिजलं जातं त्याच्यामुळे इथे पाणी टाकण्याची घाई करायची नाही आहे इथे आपण थोड्या वेळ झाकण ठेवूयात आणि परत त्याला व्यवस्थित हलवून घेऊयात साधारण दोन मिनटं आपल्याला याच्यावर मटण हलवून व्यवस्थित झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे इथे मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे आता बघूयात आपण झाकण बाजूला काढून घेऊयात तुम्ही बघू शकतात एक थेंबही पाणी टाकलेलं नव्हतं पण मटण टाकल्यावर त्याच्यावर झाकण ठेवल्यावर त्याला आपोआप पाणी सुटतं आहे याच्याने जे मटन स्टॉक बनवतो तो अगदी चविष्ट लागतो आणि त्याची चव वाढते लगेचच मटणाच्या स्टॉकमध्ये पाणी टाकायचं नाही आहे साधारण असं त्याला पाणी सुटलं की आता आपण वरतून पाणी टाकू शकतो इथे साधारण एक तांब्या पाणी मी मटणामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला किती प्रमाणात रसा करायचा आहे त्यानुसार तुम्ही अंदाजे पाणी टाकू शकतात जर तुम्हाला रसा कमी करायचा असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता तर रसा तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकतात आता पाणी टाकल्यावर त्याला चांगली उकळी उकळी काढून घ्यायची आहेत म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं कुकरचं झाकण लगेच लावायचं नाही व्यवस्थित मटन स्टॉकला उकळी आली की लगेच आपल्याला त्याचं झाकण लावून तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत इथे आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात इथे एक एक इंचचे मी दालचिनीचे ची तुकडे टाकून घेतलेले आहे पाच सहा मिरं टाकून घेतलेले आहे लोंगा टाकून घेतलेल्या आहे तीन चार त्याचप्रमाणे एक चमचा जिरं टाकलेला आहे आणि मोठा एक चमचाभर धणे टाकलेले आहे आता हे आपल्याला ड्राय मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता यांना आपल्याला थोडंसं कमी एकदम मिडियम गॅसवर सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर हेच तुम्हाला डबल प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आपला गावरान झणझणीत मटणाचा रस्ता असल्यामुळे ती झणझणीत टेस्ट आहे ती त्याच्यामध्ये येण्यासाठी हे मसाले सगळ्यात महत्त्वाचे आहेत मिरं आणि लवंगाचं प्रमाण कमी जास्त जास्त कमी जास्त करायचं नाही आहे कारण की जास्त चटका मिरं आणि लवंग याच्याने लागतो त्यामुळे ह्या प्रमाणामध्ये जर केलं तर तुमचा मटन स्टॉक किंवा मटन रसा एकदम परफेक्ट येणार आहे ह्याच पद्धतीने मी सगळे खडे मसाले भाजून घेते आणि ते आपल्याला एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचे आहेत भाजून झाल्यावर आता हे व्यवस्थित भाजले की आपण त्यांना काढून घेऊयात एका प्लेटमध्ये ज्यावर साधारण मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी खोबरं कापून घेतलं होतं हे खोर कोरडं खोबरं आहे आणि हे खोबरं कापून आपल्याला त्याला गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये साधारण एक दोन अर्धा चमचाभर मी तेल टाकलेलं होतं नॉर्मल फक्त खोबरं भाजण्याइतकं तेल टाकलेलं होतं तर आता हे व्यवस्थित खोबरं भाजून घेऊयात आणि याचं वजनी माप, हे वजनी माप किती, किती हे जे तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये वजनी मापही दिलेलं आहे किती प्रमाणात खोबरं घेतलं किती प्रमाणात धणे घेतले हे सगळं प्रमाण आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेट मिळून जाईल आपलं खोबरंही भाजत आलेलं आहे खोबरं भाजलं हे पण एका साईडला वेगळ्या याच्यात काढून घ्यायचं आहे सगळे मसाले एकदाच एकत्र करायचे नाही आहेत हे पण एका साईडला बाजूला काढून ठेवायचं आहे आपण हे काढून घेऊयात हा जो झणझणीत मटणाचा रस्सा आणि सुकं मटण आहे हे आपण एकाच मसाल्यापासून बनवणार आहोत आणि तेही एकदम आपलं टेस्टचं आता इथे मी दोन मोठे कांदे लांबसर आकारामध्ये कापून घेतलेले आहे लांब आकारामध्ये मोठे कांदे कापून आपल्याला त्यालाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि कांदे कापून टाकल्यावर त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकत आहे तेल टाकल्यामुळे कांदे पटकन भाजले जातील आणि आपला वेळ वाचेल यासाठी मी त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकते आहे कांदे आपल्याला गोल्डन करून घ्यायचे आहेत पूर्ण त्यातलं पाणी जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईपर्यंत आपल्याला त्यांना भाजून घ्यायचं आहे आणि कांदे पटकन भाजण्यासाठी पटकन ब्राऊन होण्यासाठी याच्यात मी थोडेसे तीन चार दाणे साखरेचे घातले आहेत जर तुम्हाला वेळ कमी असेल आणि कांदा पटकन भाजायचा असेल तर तुम्ही साखरेचे दाणे त्याच्यामध्ये घालू शकता इथे आपण व्यवस्थित कांदा हलवून घेऊयात आणि त्यातला ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला हलव्यात तुम्ही बघू शकता कांदा छान मस्त भाजल्या गेलेला आहे एक मिरची उभा उभ्या आकारामध्ये कापून टाकलेली आहे आद्रक आणि आठ एक इंचचा अद्रकाचा तुकडा आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या असं मी त्या भाजण्यामध्येच टाकून घेतलेला आहे सेम तुम्ही अशाच पद्धतीने टाकून घेऊ शकता एकत्र करून आपल्याला गॅस बंद करून सगळे मसाले थंड उदायचे आहेत आणि मग आता मिक्सरमध्ये दळायला घ्यायचे आहेत इथे सगळं एकत्र करून घेऊयात आणि एकत्र केल्यानंतर सगळं थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊयात मी एका प्लेटमध्ये काढून घेते पहिले आपल्याला कोरडे मसाले मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहेत जे आपण खडे मसाले होते ते इथे मी त्यांना दळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पावडर फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे आणि त्याच्याचमध्ये आपल्याला खोबरंही टाकायचे मसाले दळल्यानंतर आता खोबरं टाकल्यावरही खोबरं व्यवस्थित बारीक होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात मी कशी पूर्ण पावडर तयार करून घेतलेली आहे खडे मसाले आणि खोबरं याची आता आपण ते एका साईडला काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये जे कांदा मिरची लसूण आणि अद्रक असं आपण भाजून घेतलं होतं त्याची आपण पेस्ट करून घेऊयात हे सगळे मसाले वेगवेगळे ठेवायचे आहेत एक हा कांद्याचा ओला मसाला आणि जो खोबरं आणि जे खडे मसाले आपण भाजून मिक्सरमध्ये दळले होते ते वेगवेगळे ठेवून घेऊयात आता कांदेही आपण आणि कांद्याचा जो मसाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश कोथिंबीरही ही घालायची आहे त्याच्याने टेस्ट भाजीला खूप छान येते आणि ट्रेडिशनल टेस्ट येते त्यासाठी आता आपण कांद्याचाही पूर्ण मसाला ओला मसालाही आपण मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे तो पण एका व्यवस्थित एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण आता मटन स्टॉक बघूयात आपला तीन शिट्ट्या झाल्यानंतर मटन किती शिजलं आपण हे एकदा चेक करून घेऊयात आणि तेल थोडंसं जास्त टाकल्यामुळे ह्या मटन स्टॉकला खूप छान चव येते आणि मुलांनाही मटन स्टॉक हा नुसता प्यायला खूप आवडतो तर इथे आपण चमच्याच्या मदतीने जेव्हा मटण शिजलं की नाही हे चेक करतो आहे मटण अगदी व्यवस्थित तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता आपल्याला मटन स्टॉक वेगळा आणि मटणाचे पीसेस वेगळे असं आपल्याला दोन याच्यामध्ये वेगवेगळं वेग काढून ठेवायचं आहे मटणाचे पीसेस आपल्याला सुकं मटण बनवण्यासाठी काढायचे आहेत आणि मटणाचा स्टॉक आपल्याला गावऱ्यान रस्सा बनवण्यासाठी काढून घ्यायचा आहे इथे मी सगळं वेगवेगळं वेग करून एका वेगवेगळ्या याच्यामध्ये काढून घेते इथे जर मटन स्टॉक तुम्हाला कमी वाटत असेल किंवा आटल्या गेला असेल जास्त तर तुम्ही या मटन स्टॉकमध्ये अजून एक ग्लास पाणी टाकून उकळायला ठेवू शकतात आता मी इथे वेगळ्या गॅसवर एक ग्लास पाणी टाकून मट मत, मटन स्टॉक उकळण्यासाठी ठेवून घेते आहे मटणाच्या रस्त्यासाठी आता याला उकळून व्यवस्थित हे करून घेऊयात इथे मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे मटणाचा रस्सा बनवण्यासाठी इथे ओला मसाला अर्धा आणि अर्धा, अर्धा सुका मसाला खोबऱ्याचा आणि खड्या मसाल्यांचा हा आपण कढईमध्ये टाकून त्याला व्यवस्थित परतवून घेणार आहोत लक्षात ठेवा जो मसाला आपण केलेला आहे त्याचे दोन भाग करून आपल्याला हे मटण रस्सा आणि सुकं मटण करायचं आहे तर मी हे दोघेही मसाले अर्धे अर्धे टाकून घेतलेले आहे तुम्हाला तेल भाजीच्या अंदाजानुसार टाकायचं आहे तुम्हाला खूप जास्त तरीवाला मसा तरवाला सूप हवं असेल मटणाचा रस्सा हवा असेल तर तुम्ही इथे तेल जरा जास्त टाकू शकतात किंवा तुम्हाला मीडियम तरीवाला हवा असेल तर तुम्ही एक ते दोन चमच्यामध्ये तुमच्या मटण रस्साला खूप चांगल्या पद्धतीने तेल येतं आता इथे आपण पूर्ण मसाले परतत नाहीत तोपर्यंत आपण त्यांना व्यवस्थित परतवून घेऊयात तोपर्यंत आपल्याला इथे मसाले टाकायचे नाही आहेत मसाल्यांना चांगल्या पद्धतीने तेल सुटतं आहे एकत्र करून मिक्स करून घेऊयात आपण यांना आता व्यवस्थित मसाला परतला पर गेलेला आहे इथे मी कांदा लसूण मसाला एक एक चमचाभर कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या घरात जो तुम्ही काळा मसाला घरगुती मसाला वापरत असाल तो मसाला एक चमचा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला सगळ्यात महत्त्वाचा आहे मटन रेशासाठी आणि एक चमचा आपलं कश्मीरी लाल मिरचीचं तिखट अशा प्रमाणामध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे परत एकदा सांगते एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा घरी जो अवेलेबल असेल तो काळा मसाला आणि एक चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट असं मिक्स करून आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये केला होता त्या मसाल्यामध्ये पाणी टाकून थोडंसं मी ते टाकून घेत आहे मसाल्यामध्ये आणि त्याला छान व्यवस्थित तेल छोटेपर्यंत परतवू द्यायचं आहे मसाला परतण्यासाठी कुठलीही घाई करायची नाही आहे नाहीतर भाजीला टेस्ट व्यवस्थित येत नाही आता मटन स्टॉक आपला चांगला खळखळीत तुकळलेला आहे जर मटन स्टॉक तुम्ही करताना उकळून घेतला तर मटन रस्साला वेळ लागत नाही होण्यासाठी अगदी लगेच होतो इथे आता मटन रस्साला जेवढं लागेल तेवढ्या प्रमाणामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे मटन स्टॉकमध्ये आपण मटणाला मीठ लावून ठेवल्यामुळे मटन स्टॉकला ते मीठ पुरे होतं आता तुम्हाला रस्स्यापुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यावर व्यवस्थित हलवून घ्यायचं जेव्हा तेल भाजीला सुटायला लागलं तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये मटन स्टॉक सोडायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये पूर्ण मटन स्टॉक टाकणार आहोत त्याच्यामध्ये आता जो उकळून ठेवलेला होता तो मटन स्टॉक आपण टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात आता याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि मस्त खळखळीत उकळेपर्यंत व्यवस्थित याला मंद आचेवर उकळू द्यायचं आहे झा आपला मटण गावरान मटण रस्सा तयार झालेला आहे आता आपण सुकं मटण कसं करायचं हे बघणार आहोत याला आपण वेगळ्या गॅसवर साईडला ठेवून देऊया तेल सुटण्यासाठी आणि मटणाचा रस्साला छान उकळी येण्यासाठी तोपर्यंत आपण आता बघूया पुढची स्टेप म्हणजे सुकं मटण चला तर बघूया सुक्क मटण कारण दहा ते पंधरा मिनटं आपण याला व्यवस्थित उकळून घेऊयात म्हणजे त्याला चांगला घट्टपणा पण पन येईल बघू शकता तुम्ही किती छान त्याला तेल पण सुटलेलं आहे आता इथे सुकं मटनसाठी मी उरलेलं जे फुलपात्रामध्ये तेल होतं साधारण दोन चमचे तेल उरलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे कढाईमध्ये आणि तेल आता आपण गरम झालं की आपल्याला परत आपल्याला जे काढून ठेवलेले अर्धे अर्धे मसाले होते ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता हे तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ओला मसाला कांदा कांद्याचा कांदा लसूण अद्रक कोथिंबीर असं जे आपण ओला मसाला काढला होता तो त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर लगेचच जो सुका मसाला होता तोही आपल्याला त्याच्यासोबत टाकायचा आहे याला आपण एकदा व्यवस्थित फ्राय करून घेऊयात याला व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊयात मसाला तळला गेला की मग आपल्याला सुका मसाला पण टाकायचा आहे अगदी अप्रतिम चव लागते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एकाच मसाल्यापासून दोन वेगवेगळ्या रस्सा आणि सुकं मटण बनतं त्यामुळे सो कामही सोपं जातं आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आता तो मसालाही टाकून घेऊयात सुकं मटण अगदी सोप्या पद्धतीने आणि क्विकली होतं कारण की मटण आधीच शिजलेलं असतं त्याला अजून जास्त शिजवण्याची गरज नसते त्यामुळे अगदी पाच मिनटामध्ये आपलं सुकं मटण तयार होतं इथे व्यवस्थित परतवून घेतलं हा होता सुका मसाला तो त्यामध्ये ता टाकून घेऊयात आणि तोही व्यवस्थित परतवून घेऊयात छान तेल सुटेपर्यंत आपण याची परतण्याची वाढ बघायची आहे व्यवस्थित परतल्या गेला किंवा आपल्याला कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित तेल पण सुटलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे एक चमचा घरचा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला किती तिखट हवंय किती फिक्क हवंय यानुसार तुम्ही मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतात पण ह्या ज्या प्रमाणाने केलं तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे ह्याच पद्धतीने व्यवस्थित मिक्स केलं की याच्यामध्ये जो मटन स्टॉक मी बाजूला काढून ठेवलेला होता तो थोडासा मटन स्टॉक टाकून घेणार आहे जर तुम्ही बाजूला मटन स्टॉक काढलेला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणीही टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ शिजवून घेऊ शकता इथे मी एक चमचाभर मटन स्टॉक टाकून व्यवस्थित शिजवून घेते आहे व्यवस्थित शिजलं की आता आपल्याला याला दोन मिनटानंतर आपल्याला याच्यात मटणाचे पीसेस टाकायचे आहे इथे आता आपण इथे मटण सुक्क मटणासाठी आपण इथे मीठ टाकलेलं नाही आहे तर मतन... इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आहे मटण मीठ टाकून व्यवस्थित हलवून घेऊयात व्यवस्थित मिक्स झालं की इथे आपल्याला मटणाचे सगळे पीसेस टाकून घ्यायचे आहेत याच्यामध्ये थोडंफार मटन स्टॉक आला तर चालेल त्याने एकदम जास्त म कोरडं होणार नाही सुकं मटन अगदीच जास्त कोरडं होणार नाही लुसलुशीत राहील जर तुम्हाला अजून हा मसाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये पाणी टाकून अजून शिजवून घेऊ शकतात आणि व्यवस्थित मटणाचे पीसेस टाकल्यावर व्यवस्थित मटणाच्या पीसेसला मसाला कोट होईल अशा पद्धतीने आपल्याला त्याला हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित आता मंद आचेवर याला आपण शिजवून घेऊयात बघितलं ना किती सोपं होतं सुकं मटण आणि मटणाचा झणझणीत रस्सा आता याला आपण दोन मिनटं झाकण ठेवून वाफ घेऊन घेऊयात म्हणजे ते जे मसाल्याचा लेअर आहे तो मसाल्याच्या आतमध्येपर्यंत जाईल मटणाच्या मध्येपर्यंत जाईल आणि ते व्यवस्थित शिजलं जाईल आता हे कालवलं की आपण आता वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तरीही चालेल आपलं सुकं मटण अगदीच तयार झालेलं आहे तर आजचं सुकं मटण आणि गावराणी गावराणी मटणाचा झणझणीत रस्सा कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि घरी नक्की ट्राय करून बघा सुकं मटण आणि गावराणी मटणाचा झणझणीत रस्सा तर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल तुमच्या तुम्हाला स्वयंपाक करण्यात सोपं झालं असेल तर तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका तुम्हाला पुढची कोणती रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद